औरंगाबाद महापालिका शाळांनीही निकालात बाजी मारली असून या शाळांचा निकाल 81% लागला आहे. किराडपुरा येथील शाळेचा सर्वाधिक निकाल 98.3% लागलाय. महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी विशेष प्रयत्न यावर्षी करण्यात आलेत. त्याचं प्रतिबिंब 10वीच्या निकालात पडलं असून यावर्षी महानगरपालिका शाळांचा निकाल 81% लागला आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कारही आज महापालिकेतर्फे करण्यात आला. शहरात महापालिकेच्या 10वीपर्यंतच्या 12 शाळा आहेत. त्यांचा निकाल पुढील प्रमाणे: हर्सुल येथील शाळेची टक्केवारी 70%, मिटमिटा येथील शाळेची टक्केवारी 94.47, मुकुंदवाडी 64.64, बायजीपुरा 73.68, बेगमपुरा 62.50, बन्सीलाल नगर 90.47, बनेवाडी 82.22, सिडको एन 7 82.97, नारेगाव 75.40, किराडपुरा 98.30, शहाबाजार 92.50 आणि प्रियदर्शनी नगर 75%. मरपा शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तयारी वर्गही घेण्यात आले होते. तसेच 80% असलेल्या मुलांवर खास लक्षही देण्यात येत होतं. त्यामुळे मनपा शाळेतील मुलांनीही चांगलं यश संपादन करता आलं आहे. माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय माझ्या आई, माझे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक या सर्वांना, आणि मुख्यतः सर्व पदाधिकारी, मनपाचे सर्व पदाधिकारी यांना जाते. घरातील वातावरण हे संपूर्णतः चांगलं उपलब्ध झालं. सकाळी म्हणजे शाळेतून आल्याच्या नंतर क्लास आणि क्लासच्या नंतर अभ्यास असा माझा शेड्यूल होता आणि त्यामुळे मला हे यश प्राप्त झालं. अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण योग्य मार्गदर्शन मिळतं त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि मनपाच्या सोयीसुविधा पुरवत आहे त्यांचा चांगला फायदा घेतला पाहिजे. मनपाच्या शाळांना कमी लेखलं जातं, परंतु आज आम्ही दाखवू शकतो की मनपाच्या शाळाही कुठे कमी पडत नाही. सर आणि आमच्या मॅडमनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहे. उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये एक्स्ट्राचे क्लास घेऊन आम्हाला जास्तचं मार्गदर्शन केलेलं आहे. महानगरपालिकेचे शिक्षक A1 आहे, त्यांचे टीचिंग खूप भारी आहे. तसेच इंग्लिश सर खूप छान होते, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. अभ्यासाबरोबरच खेळणं पण महत्त्वाचं आहे, त्यामुळे रोजचा दैनंदिन रुटीन बनवल्यावर आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. एक को तुम कामयाबी की मतलब उसके पीछे का पूरा वो क्रेडिट नहीं दे सकते, क्योंकि सबसे पहले तो जिसे क्रेडिट जाना चाहिए वो पेरेंट्स होते हैं, उसके बाद हमारे टीचर्स होते हैं जो हमें पढ़ाते हैं आगे के लिए. हमारे टीचर्स की मेहनत है, वो हमें इस तरह पढ़ाते हैं कि हमें जो समझना चाहिए वो हमें स्कूल में ही समझ जाता है. और इसके यानी कि हमें कोई ट्यूशन वगैरह की ज़रूरत नहीं होती है. और जो बाकी हमारे पेरेंट्स होते हैं वो भी हमें घर पे बहुत ज़्यादा गाइड करते हैं, जिससे मतलब सेल्फ स्टडी हो जाती है. हमें अगर पढ़ाई करनी तो जल्दी उठ जाना चाहिए, और टीचर्स जो पढ़ाते वो जहाँ पढ़ाते उसे वही समझ जाना चाहिए, यानी कि हमें कोई दोबारा उसे सीखने की ज़रूरत ना पड़े. ऐसा श्रेय मैं माझ्या शिक्षकांना देईल सगत आधी, त्यानंतर माझ्या आई वडिलांना देईल. आणि माझं श्रेय जे आहे ते माझ्या शिक्षकांवर जास्त आहे, कारण की त्यांनी जे मला आत्तापर्यंत मदत केलेली आहे, आत्तापर्यंत जे मला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळेच मी आत्मविश्वास एक त्या लेवलचा आत्मविश्वास गाठू शकलो आणि त्यामुळेच मी आत्तापर्यंत 94% घेऊ शकलो इयत्ता 10वीमध्ये. उन्हाळी क्लास आमच्या शाळेत सगळ्यात आधी सुरू झाली, तेव्हापासूनच मी तयारी केली होती आणि पहिल्यापासून माझा वेळापत्रकानुसार अभ्यास चालायचा आणि 10वीत आल्यावर जास्त स्ट्रिक्टपणे मी वेळापत्रकानुसार अभ्यास केला. फार तर अभ्यास मी 12 वाजेच्या नंतर करायचो रात्री आणि दुपारी लेखन काम करायचो, रात्री वाचायचं फक्त. आणि रात्री जे 12 वाजेच्या नंतर जे शांत वातावरण असायचं त्यामध्ये मी फक्त वाचन करायचो आणि दुपारी लेखन काम करायचो शाळेचं. मला फार तर अवघड जाण्यासारखा विषय एक पण नव्हता, आणि जर अवघड गेलास तर थोडं इंग्लिश जात होता, पण इंग्लिश बिग सरांनी ते करून घेतलं. माझं सांगितलं की इंग्लिशमध्ये तुझ्या या सुधारणा कमी आहेत, या सुधारणा कर, मग ते इंग्लिश कव्हर करून घेतलं मी. आणि आवडता विषय माझा मॅथमॅटिक्स होता आणि मॅथमॅटिक्समध्ये मी चांगले टक्के घेतलेले आहेत. सायन्स तसा आवडता होता, सायन्समध्ये चांगले घेतले आहेत. पढाई की तयारी करे हमने पहले से सिखाते आते सब टीचर लोग सर लोग, तो फिर हम अभी तक 10वीं तक आए, फिर 10वीं पास हुए. पहले हमको पढ़ के सुनाते थे, फिर हम पढ़ के उनको सुनाते थे, ऐसा था हमारा.
तो आपके समझ में आता था उन्होंने जो पढ़ाते थे उन्होंने? हाँ आता था। कि कुछ अलग से आपको एक्स्ट्रा क्लास लेके आपको पढ़ाते थे? हाँ पढ़ाते थे ना, एक्स्ट्रा क्लास भी लेके पढ़ाते थे। मला टाइमच भेटत नव्हता अभ्यासासाठी, जितकं शाळेत करायचे तितकंच, मग घरी आलं तर घर काम, लहान भावांना सांभाळायचं, हेच मग शाळेतच माझं जितकं अभ्यासायचं मी तितकंच करायचे। आमचे शिक्षक तसं म्हटलं तर कुराडे मॅडम, चौधरी मॅडम, इंगळे सर, घुगे मॅडम, हे सगळे आमच्यासाठी खूप मेहनत करत होते। प्रत्येक विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत होते। कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही अडचण असो, कधी रात्री जर आम्ही अभ्यास करत असत, ते म्हणायचे की आम्हाला फोन लावा, आम्ही तुम्हाला सांगतो, आणि तिथंच आमची प्रॉब्लेम सॉल्व करायचे। आणि आमचा विषय जो पण आम्हाला जिथं पण अडचण आली मॅडम, तिथंच आम्हाला म्हणायचे फोन लावा, रात्रीचे 11 का वाजना ते म्हणायचे आम्हाला विचारा। अभ्यासाचं काहीच अवघड नसतं, आपण एकदा मॅडम लक्ष, मॅडम शिकवताना जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तेव्हाच आपल्या दिमागात ते फिट बसून जातं। मला तर सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे।